बातमी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. सध्या महाराष्ट्र अनेक अस्मानी संकटांच्या कचाट्यात सापडला असून यातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरू असताना त्याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुरबाड तालुका भात खरेदी विक्री संघाने यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांचा अनेक टन भात खरेदी केला, मात्र त्याचे पैसे अद्याप खात्यावर जमा झाले नसल्याच्या तक्रारींना पूर्णविराम लागण्याआधीच या खरेदी केलेल्या भाताची दुर्दशा झालेली पाहायला मिळत आहे. सदर भात बाजार समितीच्या मैदानात उघड्यावर ठेवण्यात आला आहे, तर जागा अपुरी पडत असल्याने संघाने मुरबाड MIDC मधील बंद कारखान्यामध्ये तसेच कारखान्याच्या बाहेर या भाताचा साठा केला आहे. राज्यभर सुरू असलेल्या पावसाच्या रौद्र अवताराची सूचना ज्ञात असतानाही संघाचे पदाधिकारी मात्र काही घेणं देणं नसल्यासारखे वागत असल्याचे भासत आहे. 2 दिवस झालेल्या या पावसात सदर उघड्यावरील भात मोठ्या प्रमाणात भिजला असून शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला भात डोळ्यांसमोर नासाडी होताना पाहायचे दुर्दैव मुरबाडकरांच्या वाट्याला आलं आहे. संघाने यावर औपचारिकता म्हणून सदर भातावर ताडपत्री टाकली असली तरी पावसाच्या तडाक्याने त्यांचे पितळ उघडे पडले आहे. आधीच निसर्गाने वेढलेल्या संकटांशी 2 हात करून कसाबसा शेतकरी भात पिकवतो, त्यातही दरवर्षी होणाऱ्या मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. यातून पिकलेला भात जनतेच्या मुखात जावा म्हणून विश्वासाने भात खरेदी संघाच्या हवाली करतो, मात्र तेथेही या भाताची कदर केली जात नसल्याने योग्य संरक्षणाअभावी जनसामान्यांचा घास मातीमोल झाला आहे. तर भात खरेदी संघाच्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या नुकसानीवर काय कारवाई होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडियन TV न्यूज, मुरबाड. या होत्या इंडियन TV न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.